स्थायी समितीसह इतर चार समिती सदस्यांची निवड सोमवारी झालेल्या मुख्य सभेत करण्यात आली. स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, महिला आणि बाल कल्याण तसेच क्रीडा समिती सदस्यांची नियुक्ती मुख्य सभेत करण्यात आली. स्थायी समितीत राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवकांना स्थान दिले आहे, तर काँग्रेसने पहिल्यांदाच निवडून आलेल्या फ्रेशर्सना संधी दिली आहे. स्थायी समितीत 16 तर इतर चार समित्यांमध्ये 13 सदस्य असून राष्ट्रवादीला स्थायीमध्ये 6 तर इतर समित्यांमध्ये 5 जागा मिळाल्या आहेत. भाजप, काँग्रेस आणि मनसेला स्थायी समितीत प्रत्येकी 3 तर इतर समित्यांमध्ये मनसेला 3 आणि भाजप काँग्रेसला 2 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. स्थायीमध्ये राष्ट्रवादीकडून विशाल तांबे, बाबूराव चांदेरे, बाळासाहेब बोडके, रोहिणी चिमटे, सुरेखा कवडे, रेखा टिंगरे यांना स्थान दिले, तर काँग्रेसने अभिजित कदम, शीतल सावंत आणि कविता शिवरकर यांना संधी दिली आहे. भाजपकडून स्थायी समितीसाठी श्रीनाथ भीमाले, विष्णू हरिहर, मनीषा घाटे यांना, तर मनसेकडून बाबू वागसकर, किशोर शिंदे, नीलम कुलकर्णी, शिवसेनेकडून संजय भोसले यांना संधी देण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीमध्ये सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह चेतन तुपे, रंजना मुरकुटे, उषा कळमकर आणि सुनील गोगले राष्ट्रवादीतर्फे, तर काँग्रेसकडून चंद्रशेखर निमण आणि सुधीर जानजोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संख्याबळानुसार मनसेचे राजेश बराटे, प्रकाश ढोरे आणि रवींद्र धंगेकर यांना संधी दिली, तर भाजपच्या वतीने मेघा कुलकर्णी आणि राजेंद्र शिळिमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेनेच्या वतीने सचिन भगत शहर सुधारणा समितीमध्ये असणार आहेत. विधी समितीमध्ये राष्ट्रवादीतर्फे महेंद्र पठारे, विनायक हणमघर, आनंद अलकुंटे, हिना मोमीन आणि विकास दांगड यांची नियुक्ती केली आहे. मनसेच्या वतीने रुपाली पाटील, प्रिया गदादे, अर्चना कांबळे, भाजपतर्फे धनंजय जाधव, स्मिता वस्ते, काँग्रेसतर्फे लता राजगुरू, दत्ता भैरट, शिवसेनेच्या वतीने प्रशांत बदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शिवलाल भोसले यांना, तर संजीला पठारे, सुवर्णा पायगुडे, चंचला कोदरे, मिनल सरवदे यांना संधी दिली आहे. मनसेकडून सुशीला नेटके, आरती बाबर आणि पुष्पा गोनोजिया यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून मानसी देशपांडे, नीलिमा खाडे, तर काँग्रेसकडून सुनंदा गळाळे, विजया वाडकर आणि मनसेकडून कल्पना थोरवे यांची नियुक्ती झाली आहे. क्रीडा समितीमध्ये राष्ट्रवादीतर्फे महादेव पठारे, प्रदीप गायकवाड, सचिन दोडके, नंदा लोणकर, शारदा ओरसे, मनसेकडून राजू पवार, अनिल राणे, भाग्यश्री दांगट यांची, भाजपकडून माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक, काँग्रेसकडून अविनाश बागवे, मिलिंद काची आणि सेनेकडून भरत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.